ये ना तेव्हा ओळून आणा लागून राहिलं हे घे शमराची नोट घे तुझ्या बापानं तो कोट असा आणला जशी थंडी तुझ्या बापाच्या उरावरच आली हे घे तेव्हा कसं लाळाचं हे तीन चार पोरीवर झालं काय हे एवढं येल पालणार लेकरू पैदा कसं केलं हे घे रे शानपणा करून राहिलं तीन चार पोरीवर झालं काय हे ओ मावसा मावसा आवळे जावळे एकदम डबलचा ड्रॉ काढला दणिगत वर्षाची एकदम डबल पत्र नवे समजावी तार बघाया नाजू कच्छू कुमार त्या बाई जोड नका बसू बाजू नव्हा तुम्ही हे बायको अरे बाजू लो वाला याले हा कुठं चालला कावे अधिक महिन्यात झाला काय तू आताच तर बसला उठलाय खबरदार कोणी उठल तर जगो पर से हिलने की कोशिश किया तो अरे सत्यपाल वर तुम्ही प्रेम करता एवढ्या थंडीत पाना ते मागचे बसेला विरोधी पक्षाचे वाईट नका वाटत मजा घेऊन राहिले थंडीत बसले कोणाच्या बापाले आवरत नाहीत लोक आज पाकचे देवासारखे बसले धन्यवाद तिकडच्या पार्टीतला एक जण बोलाव तुम्ही हे समोरच पांढर दुपट बांधलेलं आहे या तुम्हाला शाल देऊन सत्कार करतो या ते दुपट्टे खाली बोलले तुमच्या ग्रामपंचायत तुम्हाला काय करावं लागते मोठ्या थंडीचे मस्त बसले तुम्ही कोण्या गावावरून आले इच्छेत आहे चांगलंय काय कोणती कंपनीच बियाणं आहे हे आडनाव नावी सुतार चांगलंय लाकडाचा देव त्याला सुताराचा देव त्याला सुताराचा देव आता मला बरं वाटते हा पब्लिकचा सत्कार आहे ज्याच्यामुळं आपली इज्जत आहे पटलं की नाही तुम्ही आता मारून आले की पहिलेच आहे मारे बेदाळ्याचा चेहराच ओळखू येते आणि ज्यानं मारेल नाही त्याचं थोबालच ओळखतो मी येतो या चांगल्या घरच्या बायाईले पुढे पुढे बोलवा गरीबाची असली तर तिकडे असंच आहे मावशी आता काय सांगत जिच्या अंगावर दागिने चांगले साडी या मॅडम तुझ्या घरी नेन शानपण करू नको इथं लेवल सारखी आहे संविधान 1 जानेवारी काय होत मालूम आहे 500 महाराईन किती हजार रे 28,000 पेशवाईचा खाना खराब त्यांनाच केला भाऊ 500 महार भीमा कोरेगाव आता भीमा कोरेगाव
असे महाराणी। अरे तुमचं पारत गाव बी असं आहे खेडेकर साहेब, या गावात लय मोठे मोठे लोक आहेत पण एकच पोरग मिलिटरीसाठी आहे या गावात, एकच बियाणं देशासाठी, बाकीचे मग देशीसाठी। लबडे दादा बाकीचे देशीसाठी, याच्या मायले नेऊ त्याच्या मायले ने, दारू पेला की याच्या मायले नेऊ, कोणा कोणाच्या मायले ने तर चोटते। तू जर कोणाच्या मायले जर अशा शिव्या, तू मांग मांग दादा पतिव्रतेच्या समोर, मला बोलता नाही ते बायाच्या समोर, नाही तर लय डायरेक्ट बोलतो मी, लय बोलतो मी, कारण यायले तेच प्रेमानं बोललो तर समजतच नाही। म्हणून तर 52 वर्षापासून तुमचं लेकरू सत्यपाल अजूनही लोकांच्या हृदयात आहे। तुमच्यातून एक जण घरी जाऊन दाखवा, 1 लाख रुपये हारतो, 1 लाख, नाही तर राय उभा मी चाललो। मला मालूम आहे तुम्ही विकणारे लोक नाही, तुम्ही विकाऊ लोक नाही, बाया माणसं खर्च करून याटो घेऊन आल्या, हे आता अजून अर्ध्या तासात तपा, आता लोकांचे फोन गेले, बायकोले निघ तू, अव कीर्तन सुरू, जानेवारी ते 12 जानेवारी, ज्योतिबा सावित्री बैठे है मेरे सीने, श्री राम जानकी श्रीराम जानकी त्या चालीवर गाणं लिहिलं मॅ बाब। हॅलो जमलं भाऊ लाऊड स्पीकर वाले दादा, मला वाटलं हे बंदच करता काय, अजून मिळवा असा होणार नाही जगी। ओके चांगलं आहे ना कमाई कमाई वगैरे, बरं किती वर्ष झाले धंदा करताय, 5-6 वर्ष, 1.5 लाख रुपये कमावले तुम्ही, अक्कल आहे ना, वरून साई कृपा, धर्माळे मोहन मोहनी धर्माळे, चांगलंय तुम्हाला अक्कल आहे म्हणून 8-10 माझ्याकडे लक्ष दे रे तू, 8-10 लाख रुपये कमावले तुम्ही, यायले जर अक्कल असती यायने कमावले असते ना, पण यायले अक्कल फक्त दारवा पिऊन नवरदयाच्या समोर नाच्याची, लुंगीडान 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 मारे दारवा पेते फुल दारवा पेते। आणि वरून काय म्हणते मालूम आहे, आवाज वाढवटीचे किंवा माहिती शपथ आहे, म्हणे ना माहिती शपथ, तुम्ही दारू पेत ना, कोणतं व्यसन नाही, शून्यातून विश्व निर्माण केलं धर्माळे, बरोबर खोटं बोललो, असं आहे आपण भविष्य मोठं क्लिअर सांगतो, पण चिवत्या बनवणे म्हणजे भविष्य सांगणे, तुमच्या चेहऱ्यावरच सांगतो मी, कारण दररोजच माणसं तपासतो ना, एका दिवशी 2-2 कीर्तन आहे, आणि तुमचं प्रेम आहे ना, हे एवढी बकवास काऊन तुम्ही थंडीत त्रास घेतला ना, तुमचं तारीफ कराव तेवढं कमीच आहे, म्हणून माझी मायबापांना 10-15 गाव, माई उस्ती थे 10-15 गावची मंडळी आली, जिल्हा परिषद अध्यक्ष मॅडम तुम्हा सभापती मॅडमला विनंती आहे, द्यायला जायचं असेल ताई बेटा तुम्ही जा, आता तुम्हाला जिल्ह्याचा आता काय, तुम्ही फक्त नवरा बायकोन 2 लेकर, आता नाही आता बाळासाहेबांनी एवढी जबाबदारी दिली की जिल्हा सांभाळा, ह्या बाई सभापती, हे फक्त पती, नाही तर बायको सभापती नवराच उचा पती करत नाही, ह्या त्यातल्या बाया नाही शिकल्या सवरल्या आहेत ना, क्रांतिकारी आहेत, म्हणून तुम्हाला वाईट नको वाटू देऊ, मी तुम्हाला हलकट नाही समजत, ज्योतिबा आहे तर सावित्री आहे, शहाजीराजे आहेत, म्हणून बोलणं एखादी बाई, शहाजीराजे आहेत म्हणून जिजाबाई आहे। अरे माझ्या माय मावल्यांनो, तुमची जोड पतीची जोड हा असा आनंदाचा संसार आहे, ज्योतिबा सावित्री म्हणून ते गाणं लिहिलं मी, ज्योतिबा वया गाण्याच्या वया काळात
बाबा साहेब तुम्ही नसते आमची लेख जिल्हा परिषद अध्यक्ष झाल्या नसत्या। या दवाखान्यात आता नरसाबाई भेटल्या मला डॉक्टरी नरसा त्याच्या पाया लागलो मी त्या देवे आता जवळपास असत्या तर सत्कार केला असता। मी नर्स बाईले डॉक्टर साहेबांनाही धन्यवाद देतो। डॉक्टर साहेब असतील तर त्यांनी ग्रामगीता घेऊन जा या आरोग्य केंद्राचे आहेत का? मला वाटलं डॉक्टरच गायब राहते केंद्राचे। तुम्ही आज हजरा बावा धन्यवाद। जेवढी सेवा कराल एवढी कामात येईल, नाही तर आवल्यात गंदी पैदा होईल। ज्या ज्या साहेब लोकांनी या पब्लिकची हरामखोरी केली ना या साहेब ते मातीत गेले। खासदाराचा पोरगा परवाच्या पेपरले होता ना, मी पत्रकार बांधवांना धन्यवाद देतो, त्यांनी लय चमकवलं पारदला आणि सत्य देशोन्नती लोकमत धन्यवाद। काय आज्ञाव डॉक्टर दामले धन्यवाद डॉक्टर साहेब आपली उपस्थिती आहे, नाही तर कोणीही कार्यक्रमात ग्रामसेवक हजर राहत नाही, सरपंचच राहते। कौन ग्रामसेवक 58 वर्ष त्याचं बालबी बाका नाही करू शकत कोणी, म्हणून आज ग्रामसेवकही हजर आहेत कारण जिल्ह्याची बॉस आली ना। वंदे मातरम् ग्रामगीता देसाई संविधान आहे तुमच्याकडे, नाही तर माझ्याजवळ संविधानही राहते। धन्यवाद। संविधान आहे म्हणजे प्रश्नच नाही, जगात त्यापेक्षा सर्व पुस्तक फेल आहे। संविधान ड्युटी केली नाही की संविधान घरी। धन्यवाद दामले साहेब आभारी आहो तुमचं। खरंच तुम्ही संत आहे, पोलीसवाले संत आहे। तुम्ही जेवढी सेवा कराल तेवढा तुमचा संसार सुखाचा होईल आणि जेवढी चाट द्याल तेवढं मातीत जाल। हे साहेबाला नाही म्हणत मी, दुसऱ्या लोकांना सांगतो। आपली ड्युटी सांभाळा। सत्यपालले चाकू मारा तरी मी मा कीर्तनालेच येईल, मरणारच नाही स्टेजवर येपर्यंत। डॉक्टर साहेबांना सांगतो डॉक्टर साहेब 12 तारीखले मा भाऊ मेला, मग मॅम मुर्द्याच्या माग जावा ना। मी डॉक्टरचे बिल चुकवले 1 महिना 2 दिवस आयसीयू मध्ये, मी बिल पुरा लंबा झालो। मी बोललो नाही, गाडगे बाबाचा पोरगा गेला तर गाडगे बाबा कीर्तनात मी माय 21 फेब्रुवारीला गेली तर मा माईची बॉडी मेडिकल कॉलेजला पाठवली। डॉक्टर साहेब मा बोलण्यामध्ये वेट आहे कारण मी करणी आहे, नाही तर करणी बोली रिकाम्या जागा म्हणत नाही। बोली एक म्हण आहे ना खेड्यापाड्यात, बोली आणि करणी त्यातला नाही। मा बाप मेला तर मी डोळे काढून दिले डॉक्टर साहेब, काय साठी तुमच्यासारखे डॉक्टर मा माईच्या मा बायकोच्या मा बापाच्या बॉडीवर शिकले पाहिजे। समजतात काय महाराज? महाराज फक्त पायाले पाया लागा, महाराजच्या पाया लागा। चांगली चुंगली असली की डोक्षाहून हात फिरवा, 4-5 दिवस मठात महाराजची सेवा करायला समजले माय। तुम्ही माझा महाराज कीर्तनकार आहो, नो पाया लागणं बापा। बायका अशा मरतात, महाराजचं अंग धुतात, त्याच तीर्थ पेतात आणि तो महाराज समजा अंग धुता धुता मुतला, मग काय मुतही तीर्थ करत होता आहे काय माय? साईब अरे साई बाबाच काम पाहिजे शेगाव आम्हाला बाबा असे पाहिजे। तुम्ही
काय सांगता ते बाकीचे लोक मालूम, बाईचं करून घेऊ ऑपरेशन। काऊन बाईचं करू, मला काऊन नाही करत, तुला काय जेसीपी अंगावर घ्यावं लागते। जिल्ह्याची कलेक्टर, पोलीसची एस डॉक्टर गेले वाटते। बरोबर बर, त्याला म्हणा आता नाही बोलत, झाला विषय मला, पण मला काय मजा घ्यावं लागते ना डॉक्टर, लाखामध्ये एक डॉक्टर पैदा होते ना, समजले, लाखामध्ये एक पैदा होते डॉक्टर, न्यायाधीश, वकील, कलेक्टर, तहसीलदार, या गावामध्ये फक्त एकच मिलिटरीवाला आहे, त्याचं नाव सांगतो मी, म्या लिहून घेतलं ना, बिना बायोडाटा तयार केल्याशिवाय खाली उतरत नाही मी, मला मालूम आहे ना, मिलिटरी मॅन आहेत बाबू, अंकुश प्रकाश ताळे, त्याची माया आहे का ताळे भाऊ, ताळे साहेबाची, अरे आहेत काय मिलिटरीवाल्याची आई आहे, नाही पत्नी आहे, कोणीच नाही ताळे परिवाराचं, जाऊ द्या, नाही तर सत्कार केला असता मी, मले मिलिटरीवाले आणि पोलीसवाले लय अभिमान आहे बाबू, आणि शेतकरी यायचा अभिमान आहे, शेतकऱ्यानं नाही केला पेरा तर काय खातीन सोंग धोतू, ज्योतिबानं लिहिलं ना शेतकऱ्याचा आसूड, नाही ज्योतिबा लोकार मॅडम कडे बा, तुम्ही पेनाराचे हात हलतात काय साहेब, मी तर कधी जिंदगीत पेलो नाही, मग माय हात काऊन हलतात, माझाही मुलगा डॉक्टर आहे साहेब, तुम्हा माय बाप आहेत, थांब रे गडबड नको करू, तिनं झालं काय तुझ्या मायले, 5 मिनिटात तर मले मावशी, 1, 2, 5व्या मिनिटात मा बापाच्या हात, तसं 20 पैदा केलं, धोबी आहे, कलाल आहे, नावी आहे, कुंभार आहे, सोनार आहे, तेली आहे, मुसलमान पब्लिक मध्ये आहे, म्हणजे हिंदूचं कीर्तन पण मुसलमान बी आहे, बौद्धही आहे, ख्रिश्चनही आहे, एखाद्या मुसलमानानं उभं राहावर हाय कोई मायका लाल एखादा, आणि माझी ग्राम गीता तुकडोजी महाराजाची, कीर्तन संपल्यावर वाचा, देश चालवण्याकरता संविधान, गाव आदर्श करायले ग्राम गीता, तुमचं गाव चांगलंय, दवाखान्यात चक्कर मारला, स्वच्छता वाटली मले, बरं वाटलं, तुम मुसलमान है, मेरे गाव में भी मेरा गुरु फकीर था, आता ऊपर आओ ना, तुम और मैं ये गांव के कार्यकर्ता, जिसने बहुत मेहनत उठाए उसने इनो का सत्कार करना, जो शतरंजा उठाने को डरता नहीं ऐसे कार्यकर्ता ने अहमद शाह का सत्कार करना, अहमद शाह देव ये ना, 1 मिनिट ते मागाय, आओ ना ऊपर, मुसलमान नायक म्हणून नेट येऊन राहिला काय, फोटो निकालना नाही तो मुसलमान का निकालेंगे, चला आगाच लावून राहिले,
ये इस्लाम खतरे में है। अबे मुसलमानाने काय वाईट केलं हे सांगा ना, कुरान मध्ये वाईट आहे काय? मस्जिद में बुलाए, मैंने बोला ये बाकी के आगा लगाते मस्जिद में तलवारा रहते हैं, मेरे को तो एक भी तलवार नहीं देखी मेरे गांव में, खाली आगा लगाते रहते। ना हिंदू बुरा है ना मुसलमान बुरा है, हमारी नियत खोटी है ना। धन्यवाद। अकेले आई कि भाई को लाया? भाई को ले आन लो। अरे बाप खेड़ेकर साहब क्या बात, मैं अभी जिला परिषद अध्यक्ष। मैडम गई क्या? नहीं है ना बाला, तू थाम नको भाई। आता तू काकाचं कीर्तन तसं आहे, दिवस निघून जाईल हे पक्क्यात आहे। त्या काकाचे प्राणवायू आहे, त्या बाया ऑक्सिजन देतात मला रात्री। अरे रुको ना, बाईको बोलाव ना। ओ जिल्हा परिषद अध्यक्ष माहिती, आम्ही बाळापूर म्हणतो देरे साडी। आव दीदी ये भी चान्स मिल गाय ना, दोघाईले उभं कर दीदी। सन्मानाचं किती मतदान झालं आपल्या भागात, पुरा अळगाव तुमच्या मांग होत। हात पकड के लाना, अभी भी उमर है क्या हात पकड़ने की? काड्या ऐसा नहीं ना, वही बरोबर है ना। अरे अपने औरत पर प्यार करने वाला होना ना, नहीं तो शादी इसके साथ और प्यार दूसरे के साथ। बसा दीदी, धन्यवाद, तुम्ही जा घरी। ताई ओके काढला काय फोटो? कॅमेरा वाला मोठा जोरदार आहे। चांगली चुंगली बाई आली की बरोबर। आणि डोंबळी डांबळी आली की पळत नाही मी कोटवाले दादा। तुमचं काय नाव आहे? हे जॅकेट दिल्लीहून आलं काय तुमचं? तुम्ही मोठे मस्त दिसून राहिले, लय फ्रेश आहे तुम्ही। काय नाव तुमचं? वानखडे। कोण्या कंपनीचं बियाणं आहे? पाटील। लय फ्रेश आहे, पत्नी चांगली भेटली, मुलं बाळ चांगले, म्हणूनच तुमच्या चेहऱ्यावर फेसबुक मोठं स्वीट आहे असं वाटते। खाली येऊन मुके घ्यावा तुमचे ठा। करा हात वर, गोपाला गोपाला, अरे हात वर करा, अरे ज्योती बा बोलू, सावित्री बोलू, रमाई बोलो, जिजाऊ बोलो, रमाई बोलो, जिजाऊ बोलो, अहिल्याजी बोलो, भीमाई बोलो, अहिल्याजी बोलो, भीमाई बोलो, सावित्री बाईची जयंती पारदवाल्याईनं का ठेवली याचं कारण का? याईनं दुसरी यात्रा भंडारेन पंगत गाव खराब करा। याईनं सावित्री बाईची थांब बोलू नको बेटा, बोलू नको। हे कुत्रं कोणाचं आहे रे? नक्की त्याचा मालक या कुत्र्यात मालकीन बसलाय, म्हणून तर ते कुत्रं आजूबाजूने फिरून राहील। माणसाई पेक्षा कुत्र्याईले अक्कल आहे, त्याईले तरी टाईम आहे, महिना आहे, काळ वेळ आहे, माणूस इतका हलकट झाला। अरे बाप आपल्या पोरीवर अत्याचार करून राहिला, याच्यापेक्षा कोणती गोष्ट बेकार आहे भाऊ? कुत्र्यापेक्षा निपट्टर माणूस झाला, आणि म्हणून तुकडोजी महाराज सांगत आम्हाला माणूस द्या। मला देऊ नको तुकडोजी बाबा म्हणत, मला देऊ नको आई, मला बाबासाहेबासारखा माणूस द्या की ज्या बाईले नरकाचं द्वार म्हणत, ज्या म्हाताऱ्या बाया म्हणत सुनिले बाबू इले डोक्यावर नको घेऊ। हे पायातली काय म्हणत? उभं राहून बोला बाबू इले डोक्यावर नको घेऊ, हे पायातली बोला ना, उभं राहून बोला। अहो गावची बाई उपसरपंच आहे ना, बोल ना। बोलल्या त्या पण उभं राहा, बोलत नाही ना भेका। हा काय म्हणे? चप्पल म्हणत, पण आज त्या गावची बाई उपसरपंच आहे, उभीच राहा। तू खुर्चीवरची आहे, टोंग्याचा त्रास आहे काय?
टुंग्याचा त्रास आहे काय? धन्यवाद, बरोबर बोलले तुम्ही. साडी नाही देत मी, पुस्तक देतो एक, मराठा मार्ग. साडी यासाठी नाही देत, कंडिशन बरी दिसते. खुर्चीवर काय जनरलबाई बसते का? तुम्हाला टोंग्याचा त्रास आहे म्हणून बसल्या, नाही तर बसत नसतात. पण तुम्ही अवघ्याही सांगा आनंद. धन्यवाद, पुस्तक दे रे बेटा. हाताना हात जाऊ द्या, नेऊन नका देऊ, वेळ कमी आहे आपल्याकडे. आणि पोली खेडेकर साहेब टपेल आहेत, आले की मला मालूम आहे. नाही बेटा, हाताना हात जाऊ दे. गव्हर्नमेंटची योजना ज्याची त्याच्याकडेच गेली पाहिजे, वंचित जवळ जाऊ द्या. ज्याला गरज आहे तो वंचित आहे, ज्याला गरज आहे अशा. ही राष्ट्रपती द्रौपदी बाई, आदिवासी बाई राष्ट्रपती. तुमच्या पती नाही तर उद्योगपती नाही, हे उद्योगपती नाही, हे पती उद्योगी. सहा पोरी एक पोरगा, चार चौघ खानकरी एकटी टोधरी, आणि जाग्यावर एकही नाही. पित्रीबाईले मुलगा होता का? मग काय केलं? सावित तू डबल नको बोलू. गव्हर्नमेंटच्या योजना राजकारणात चालती आहे. अवघे घरकुल काय, तुझ्याच खानदानीत जाऊ देऊ काय मी? बाकीच्या मेले काय? अहो बोलल्यानो मुर्दाळ, म्हणून तुही प्रगती नाही. आणि हे घंटे हालो हो जाहन्नमायच्या माय नमा, तुया माय नमा. आपलंच खाते आहे महाराज, लोक आपलीच माय काढते. हे तुमच्यासारख्या भेक्काळ बायका आहे ना. अहो तुही पोरगी डॉक्टरीन झाली पाहिजे, कलेक्टर झाली पाहिजे, तहसीलदार झाली पाहिजे, एखादी पोलीसवाल्याची तरी माय होय. पोलीसवाली तुही पोरगी झाली पाहिजे. फक्त मी देशाला चांगली आहे काय? चुना लावून काट टाकत त्याच्यात. तुले ज्योतिबा फुल्यानं सावित्रीनं मुलगा नाही म्हणून काय केलं हे सांगा ना. म्हणून सावित्री ऐका लागते. त्या सावित्री मातेन म्या एसटीची पास काढून ठेवली. मला महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं दलित मित्र पुरस्कार दिला, एसटी दोघही जण फ्री. बायको तर गेली, आता कोणाला नेऊ मी? काय त्यातला महाराज आहो काय? हरामखोर कि दिवसा अगरबत्ती रात्री जबरदस्ती. मी सत्यपाल आहो, एक पत्नी व्रता, नाही तर किती चानस आहे ते आम्हाला. नोटही आहे, नावही आहे, सर्व गोष्टी आहे. बायको करणं काय कठीण होत? लय लोकायले वाटे हा बिना बायकोचा राहणार नाही. पण पिंजरकर मामा तुम्ही सांगा, हे पोलीस मध्ये होते पिंजरकरजी. धन्यवाद, उभे राहा एक मिनिट. अरे तुम्हाला मालूम आहे या मूर्तिजापूरचा एक पोस्टमास्टर आहे, टाकूनकार समाजाचे राणे साहेब. त्या दोघही नवरा बायकोनं 1,00,000 रुपये मा नावावर टाकले. काय साठी? मी मेल्यावर तुमच्या आश्रमात कोण पंगत देईन? संस्कार शिबिर असते माते. पंकज पाल हा तबलावादक कीर्तनकार आहे. डबल एस पवन पाल हे लेकर तयार करतो मी असे. हे झाकण बसेलाय, याचा 7-12 आहे. दोघही बापलेकान कलर मस्त घातला लगा. या कलर जाय माय बाबा पोलीसवाले असल्याच्या बाबाले हरिक आहे की गरीबाच्या घरी कोण येत नाही. पण पिंजरकर मामा आमचे येत अजूनही मामाच आहे. धन्यवाद. आता रिटायर झालो आणि तिन्ही पोलीस पोलीस मध्ये. एक पोलीस म्हणजे एक बापावर, एक नजूल अधिकारी. काय बात आहे, पैसे नाही खायचं उत्तर आहे. या गावात होतो
पोरग दारूत मेल, दोन वर्षाच लेकर होत, त्या बापान लिहिलं काय लिहिलं खासदारच्या, त्या दोघही नवरा बायकोनं आपली पोरगी दारू पिणाऱ्याला देऊ नका, वर याचा हात दाबा रे, अय तू हात वर पंजा दाखवत काय, हात खाली कर। साहेबाले प्रेम करायला नाही, तुले मालूम आहे मोठे मोठे गुन्हेगार माजलेले जागेवर आणले या पोलीस वाले, एकटे खेळेकर नाही, दहा बारा पोलीस आहेत, पहिली विनंती करतो, आणि तुझ्यात खरंच पाणी असेल तर ये स्टेजवर कि मी आजपासून पिणार नाही। क्या बात है, टाळ हे, आज एवढा मोठा खर्च केला यायन, तुम्ही इथं येऊन संकल्प घ्या मी आजपासून पिणार नाही, पाया नका लागू, पाया लागल्यानं जमत नाही, उभं राहून सांगा मी आजपासून पिणार नाही, ये ना, ओ उद्या वनवास होईन त्या बायकोच कुंकू पुसा लागत। बायको आली काय प्रश्नाचं उत्तर, माझी बायको मुंबईला आहे, ते घरी नाही, आता काय राहीन घरी, हे असं कसं तर कसं करते, पण आजपासून बायकोले सांगा शेअर कर म्हणा मोबाईल वर, म्हणजे ते आई वा सावित्री या तुझ्या लेकराले बुद्धी दे, जिजाबाई सावित्री बाबासाहेब शाहू महाराज, खरंच माझ्या हिमान लेकर किती आहे, मुला मुलीले तुमची बॉडी दाखवता की तुम्ही जिवंत पण दाखवता, मग बंद करा ते नकार करू, जय गुरु जय भीम जय शिवराय, आज खरंच बंद करा, चान्स भेटला हे असं छिद्र कोण करता, लय चालू राहतात, यायले जर घरातली तूर घ्यायची आहे ना तर पुरा डब्बा रिकामा करते तुरीचा, वरून तूर टाकते खाली रेती टाकते, हे दारू बेकार आहे, मी माझ्या तरुण पाव पोराईले सांगतो तुमच्या मायच्या दुधात दारू टाकू नका, मायच्या छपत सांगतो रे, कितीक बायका विधवा केल्या ना या दारून, दारू पिचा याच्या बायका विधवा बसलेल्या आहेत तिथं, पण या बायाला हिम्मत नाही ना की एखादी बाई उभी राहील की माझा नवरा दारू पिऊन मेला, हा एखादी बाई हिम्मतवान, जिजाबाईची सावित्रीची रमाबाईची अहिल्याबाईची एखादी बाई आहे जिचा नवरा दारू पिऊन मरण पावला, त्या ताईनं उभं राहा, मला या तरुण पोराईले दाखवू द्या की अभे लोक दारवा पिऊ नका, त्या बाईचं जसं राहिली काय माई उभी, वा 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 आई एक मिनिट याच तुम्ही यायच्या थोबाडीत, नाही तर राहू दे लय टाइम टाइम, उभ्या राहा उभ्या राहा साडी दे रे, आणि बाकीच्या बाय नऊवारी आली आहे का बाई सावारी ना, दुरून ओळखू येत नाही ना बाबू सावारीच आहे, जाऊ दे ना ह्या साड्या काहून वाटतो मी मामाले साडी नाही भेटे ना, हलकी आहे की भारी आहे ते नाही, नेसली हाताना हात समोर नाही बेटा, ने फक्त साडी फेकू नको, हे तिच्या भावाची साडी आहे तिथंच उभी राह, हे काय एकटी बाई आहे का, अशा तर कितीक विधवा बसेल आहे, जाऊ द्या पारत काय कमी आहे, बाई पाहू नको हलकी आहे की भारी आहे, आणि साडी फेकू नको, धन्यवाद नेसली धन्यवाद, तुम्ही उभ्या राहिल्या देणार राहिले लाजा वाटू द्या, त्या बाईचं कुंकू दारू पायी गेलं, म्हणून माझी तरुणांनो मनातल्या मनात तरी बंद करा रे, मले 200 रुपये पाठवले एका गरीबाच्या लेकरानं, एक एक रुपये जमा केला म्हणे महाराज, आज 200 फोन पे वर पाठवले, मी म्हणू बाबू तुम्हा मले पैसे पाठवू नको, नाही म्हणे तुम्ही साड्या वाटता लेकराईले पैसे देता, मग माय 200 रुपये घेणार,
तुम्ही दारू बंदीचं काम करता महाराज, मा बापानं दारू सोडली. मला एवढा आनंद वाटला, म्हटलं बाबू मीच पाठवतो तुले, आता मला काही पैशाचं का अडचण आहे काय, लाखाईनं देतात ना लोक, आणि मी कीर्तनाचे पैसे जास्त घेत नाही, पारद व्हायलेली विचारामध्ये किती दिले. मा या जायचा खर्च, मग कलाकाराची मजुरी, थोडे आश्रमाकरता मामुली उरले, ओके. मले पैसेच नाही पाहिजे, माई चप्पल 100 रुपयाची, दारू पेत नाही, दुधावाला महाराजही नाही, साधा सुधा झुणका भाकरवाला, पेट्रोल पंपावर झोपतो मी, टाइम झाला, ड्रायव्हर आहे धनगराचा, हा समोरचे ड्रायव्हर आहे, गाडी चालवते, उद्याचा कार्यक्रम माझा यवतमाळमध्ये आहे, रात्रीचा कार्यक्रम मी अमरावती जिल्ह्यात वरुडले होतो, आणि दुपारी महिलांनी माझा कार्यक्रम ठेवला, जिजाऊ ब्रिगेड, सावित्री ते जिजाबाई, दुपारी अंजनगावले संदीप पाल महाराजच्या घरी जेवण होतं, आणि आज संध्याकाळचं जेवण तुमच्या पारद मध्ये. कोणाच्या घरी आहे जेवण बोला, घरी आहे की सार्वजनिक आहे, कोणाच्या घरी आहे जेवण? महेश भाऊ तायडे, महेश भाऊच्या घरातली बाई आहे का एखादी उभी राही बरं बाई, रात्री 12 वाजता खाऊ घालते, म्हणजे माय मायबाप कोण आहे? तुम्ही आहे रायवा तायडे बाई उभी त्याच्या घरातलं? हा माय धन्यवाद, 12 वाजता खाऊ घालणारे माया ह्या आहेत, म्हणून तुम्ही माये देवापेक्षा श्रेष्ठ लोक आहे. दे कलर पाहून दे, तू म्हणाल कलर पाहून, नाही तर कधी कधी काय होते सावळ्या बाईले काळीच साळी जाते, दे रे ताईले, ते यायला वेळ जाते ना, कीर्तनाची मजा जाते ना, म्हणून. आणि मा बहिणीले धन्यवाद देतो मी, तुले त्रास देऊन राहिलो, सावित्रीची लेख तिले 100ची नोट दे, ये तू, ए बेटा ये ये, तुले तसं पाहिलं तर 100च्या नोटीची गरज नाही, गरज आहे ते बा ते कोरळ भाऊ, यो तू मागची विद्यार्थिनी तू, हे बाय तिले दे ना, तू काय लिहित वर अगे इले दे, खरंच सांग तुले पैशाची गरज आहे जास्त की इले बाई, चेहरा पाय तिले गरज आहे, पाय बरोबर ऐकलं, बाबासाहेबांना संविधान आपल्यासाठी लिहिलं, स्वातंत्र्य समता बंधुता न्याय, ना पोथी ना पोथी ना पोथी ना पुराण वेद पाहिजे, आज भारताला संविधान पाहिजे, आज भारत म्हणून तुमची आमची इज्जत आहे, आज भारताला संविधान पाहिजे, गजाननचा आवाज, ना पोथी ना पुराण वेद पाहिजे, ना पोथी ना पाहिजे, आज भारताला संविधान पाहिजे, आज भारताला संविधान पाहिजे, आज भारताला संविधान पाहिजे. अरे ज्याच्यामुळं आमच्या माय माऊल्याचं जीवन जगल्या गेलं, जिले पायातली चप्पल म्हणत ते राष्ट्रपती झाली, एक बाई आणि एक महात्मा जन्मा झाला ज्योतिबान सावित्री, सावित्रीले पोरग नव्हता आई, ज्योतिबान सावित्रीले सांगितलं सावित्री तू लग्न कर केवढा मोठा, म्हणून त्याले महात्मा म्हणता, आणि आपल्याले श्री श्री माजी ग्रामपंचायत मेंबर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष, माजी जिल्हा परिषद सदस्य, माजी पंचायत समिती मेंबर, यायलो काय म्हणतात मालूम आहे, माजी महात्मा फुले ऐकलं, माजी भारतरत्न, या जगामध्ये भारतरत्न एकच गाजला त्याचं नाव बाबासाहेब आंबेडकर, बाकीचे लय आहेत ते बघ टाळे, आवाज आवाज आवाज, 1.5 घंटा तर उतरतच नाही, उलट मला डॉक्टर दामले साहेबाला सांगलं की एखादं इंजेक्शन द्या उतऱ्याचं, आता पेणार नाही मला विश्वास आहे, पण हो आलं लक्ष, तुम्ही बोलू नका, इंजेक्शन द्यायला लोक डॉक्टर साहेब, भारत माता की जय. माझ्या माय बापू बाईले सांगतो आई
ज्योतिबा म्हणत सावित्रीले तू दुसरं लग्न कर, तर मी सावित्री माई म्हणे असं करा ना, मले कायले करायला होता, तुम्ही दुसरं कर ना, म्हणे मी नाही करणार, म्हणे मी नाही करणार, आणि आपल्याला जर चान्स असा आला असता तर मी तुम्हाला विचार, बरं तू म्हणता तर मी करतो, दुसरी कायले करतो तूच लहान बहीण करतो, ज्याईले पोरं आहेत त्याचे हाल पाहणं काय आहे, तुमच्या पारत मध्येच पा दूर कायले जातात, ज्याईनं ज्याच्या अवल्यातवर लक्ष नाही ठेवलं त्याची अवल्यात किती बिघडेलाय पा, पोरगा काय पोरगी काय, मुला मुलीमध्ये अंतर ठेवू नका, अरे ज्योतिबा फुल्यानं काय केलं म्हणून त्या त्याले महात्मा म्हणतात ना, महात्मा ज्याचं हृदय मोठं, क्रांती ज्योती या मांगा महारा चांबार आले हलकट समजत, पाणी नव्हते पिऊ देत हे जातीयवादी, म्हणून मी जेवण करणाऱ्या माईले उभं केलं, मले जीव घालणाऱ्या महाराज ती त्या बाईच्या घरी जेवण ताडे भावाच्या घरी, हे काही काही महाराज लोक खंडराच्या घरी जेवत नव्हते, तुम्ही हलक्या जातीचे म्हणजे आम्ही शूद्र, जिजाबाई तुम्हीच सांगा, शिवाजी महाराजचा राज्याभिषेक नाकारला होता की नाही आई, पण तुम्ही तलवार काढली ना शिवाजी महाराजले तलवार, आणि दुसरा गुरु, दुसरे गुरु शिवरायाचे बोल रे तुकाराम महाराज, जसं तुम्ही बाया कशा कीर्तनात लेकराले घेऊन आले अशी जिजाबाई तुकारामाच्या कीर्तनात जायची आणि कीर्तन ऐकायची, कोणाचे हे घर देह कोणाचा, अरे आपल्याला मरा लागते ज्यादा नोटा जमा एकशे इतक्या वर्षानंतर त्याची जयंती, जिजा मातेची जयंती, काम पडलं तर उद्धवराव ठाकरे येऊन राहिले, मी तर 12 जानेवारी एकच वारी शिंदखेड राजा, शिंदखेड राजा, बाकीच्या तीर्थाईले मरता तुम्ही नदीत अंग द्यायले, पाप धुतल्या जाते काय, ते काय वॉशिंग मशीन होय काय, भारतात भारतामध्ये हेच शिकवलं गेलो, अंग धुवा पाप कमी करून टाकायचा, तुम्ही बसा शनीच्या जोड पाहू गेला की दोघही मेले जीवाना, बस ना अय त्याला नको बोलू, ते तिकडे वार्ड क्रमांक 1 ये बाई तुही नोट घेऊन जाय, हे मी इथं ठेवतो, हे त्याईनं दिली, ये माय 20 ग्रॅम 40 ग्रॅम खाता, उद्यापासून पगार बंद कर, तुम्ही तुमचा की माझी लायकी नाही, मी काय निराधार आहो, 4 पोरं आहेत आणि पोरं सांगतात फिटल्या जाचे, बरं तू बाजूच्या ऐकू इतका सळेल कांदा आहेस, त्याची बायको घरी नाही आता राहिलं काय तो आलं, अबे माई बायको गेली तर मी रडतो आणि तू पेत, छान माल्यावर प्रेम करते पिता है लेकिन पंचायत समिति मेंबर काटे नहीं आले, फूल और काटे, काटे साहेब आले नहीं पण तरी आठवण निघाली, डोंगर दिवे असतील ना सम्राट भाऊ ते नसतील, भटकरजी उपसभापती जे आले सन ते आपले, अरे तुम्ही थंडीत आले ना, नाही तर लीडर येतच नाही तिकडे जागण तर बारवर जाऊन मरतील, पण तुम्ही कीर्तनात चांगल्या खानदानच रक्त आहे ना तुमच्या, भटकरजी जय हिंद जय गुरु, हे तरुण मुलगा आहे ना सेवा, पैसे खाणं मालूमच नाही त्याला कौन
उगा जागेवर राहते ना. अरे करोड़ो रुपये जागेवर राहता. तुला खिपा जाते रखवाली. 400 वर्षानंतर शिवाजी महाराजाचा इतिहास येते बाबा. म्हणून मुलासाठी बायको बदलून ठेवणं सत्यानाश. अनेक जीवन पाहिले आम्ही बाद झाले. मग तो हागे किती महिने. मग तर जेसीपीच बोलावं लागत. चालो काहीच काही लिहिलं. म्हणून तुकडोजी महाराज लिहिता. म्हणून तुकडोजी महाराजच्या भजनाचे पुस्तक न्या. बाबासाहेब आंबेडकरांचा इंग्लंड वरून तार आला. रमा मला पैसे पाठव. पैसे नाही तर बाबू रमाबाईन त्या लेकराले महापुरुषाई मुळ नाही तर बाई ही विधवा झाली की तिला काय कर. नवऱ्याच्या चितेवर लोटून देत. खोट आहे काय आई. तिले जाळून मारत. आता कोण्या लहान पोरीले तर टच कर. अजून नाही तोच. तुझ्या घरी ने तुझ्या बायको आरती घाय करू. काय म्हणू मी. चिवती ओके बाजार मे फतरो का बेपार चालणार. अरे माझ्या रमाबाईनं लेकराचा विचार नाही केला. तिच्या पोरीचा विचार नाही केला. व पोरीले वापस आणलं. देवा मले कुंभे केलं. मले स्वर्ग नाही पाहिजे देवा. पांडुरंगाले तुकाराम महाराज म्हणत. करोडपती होते रे तुकाराम महाराज. पण आम्ही वाचत नाही ना. फक्त भीमाचे लेकर पुस्तक जास्त वाचतात आणि ब्राह्मणाचे. म्हणून पाहून घ्या ब्राह्मण कलेक्टर पोरग मा तुकडोजी द्वीत पोरपोरी होते माया आश्रमातलं लग्न लागलं. धनगराचा लेकरू चला चलती जोरीला जाऊ. चलती जोरी बोलो पुण्यात लोक आईल्या बाई होळकरांचा म्हणून सांगतो या माय माऊले की मले नोकरीहून खाली काढशील. सेल्फ आणि पब्लिक मा मांगाय बाबू. मले चाकू मारला ना तर बुद्धाच्या लोकाईनं तळ हातावर नेलं. मले केईएम हॉस्पिटल मध्ये रक्तानं त्याचे कपडे माखले. मग चला जाऊ हो जाऊ दर्शन घेऊ. माझी जाऊ शक्ती घेऊ. कर्मकांड फेकून देऊ. दहा वाजेपर्यंत गडबड करू नये कोणी. जगवो परसे हिल्ले की कोशिश. नवऱ्याची भांडल्या तिथं जाणारच आहो म्हणे. आज आले याटो घेऊन कोणत्या बाया आल्या उभ्या राहावर. बाहेर घेऊन बाहेर घेऊन जैना नवऱ्याली सांग आणलं. तेही आलाय याटो घेऊन आलाय. किरायचा राय चटकन पोराले. सुनबाई नाथ क्या बात है. नाथ नातू सुनबाई किती रुपये खर्च केला. 400 नाही डिझेल खर्च किती लागला. चार्जिंगचा बॅटरी वर काय हुशार आहो तुम्ही. पण मी तुले साडी देतोच बा. मी तर ते पुऱ्या ऍटोचे पैसे दिले. पण चार्जिंग तर आहे ना.
मले लय आवडलं, म्हणजे बॅटरीच्या गाळ्या आहे माझो. पहिले तुझ्या बापाचं कर्ज फेडणं, मग पोरीवर लाईन मांडू बुडू बुडू बुडू. तुझ्या सुनील देतो कि कोण आली येऊ बाई? तुला 100 दिले ना ड्युटी करून. येत जा लवकर, ये लवकर. धन्यवाद. मले 9 साळ्या वाटा लागतात ना. काऊन देवीले किती वाटतात, देवीले किती घालतात बोला. महिलांनी बोला. ज्याले स्वतःचे कपडे नाही घालताय तर तुम्हाले काय कपडे म्हणत? संत गाडगे बाबा. म्हणून सरपंच साहेबाले मी तुकडोजी महाराजाचा फोटो ग्रामपंचायत मध्ये देतो. या सरपंच साहेब गेले काय घरी? नाही असतील तर या. मामाचाही फोटो आहे, देहदान केलं ना. मा भाऊ बी आहे. धन्यवाद सरपंच साहेब आणि उपसरपंच ताई आणि पुरे मेंबर. तुम्ही डायरेक्ट झाले काय? म्हणजे पुढच्या वर्षी आहे काय? थांब ना बे. हा 3 वर्ष टाइम आहे. चांगले काम करा, जवळच्या लोकांचे काम नका करू. पहिले दूरच्या विरोधी पक्षाचे काम करा. तुम्हाला जर जीवनात मोठं व्हायचं, मी मुसलमानाला बोलाव कौन? तेच तर आहे ना, जे आपले नाहीत ते आपले आहेत, जे आपले आहेत ते आपले नाहीत. ज्याले आपण समजतो की हा वोटिंग करीन तो करतच नाही आपल्या. आले लक्षात? आठले फोन करायले. पब्लिक येतात पण कोण मदत करते? पोलीस वाले मदत करतात. अरे मंदिरात चोरी होते ना राजा, आणि पोलीस वाले पता लावते. मग तुम्हीच सांगा मुलींनो व विद्यार्थिनींनो. जिल्हा परिषद बोला. उभी राह, उभी राह ना. तू कोणी राहू भलत्या ढिल्या पोरी आहे. मायेच आहे वातावरण असं, तर पोरीत कुठून दम येईन बाई? बाई मुलींची पहिली शाळा कोण काढली? सावित्रीबाई फुले. तुला 100 दिले ना, मग तू नुकशी बाईच पोरग घेतलं दत्तक. तिले नवरा नव्हता. अयोध्य ते लेकरू असं जे झालं ते काय करते? नालेत टाकतात. पोलीसले पता आहे बाबू. असे जे नजर चुकीचे लेकर आहेत, बाप असते पण बाप नसते, ते लेकर कुठे टाकते? कचऱ्याच्या डब्यात. पोलीसवाले त्या लेकराले घेतात, दवाखान्यात नेतात, वाचवतात. ते बिना माय बापाचं लेकरू, बिना बापाचं लेकरू. असं होतं काशीबाईचं पोरग दत्तक. त्याले घेतलं, त्याले बापाचा पत्ता नाही. ज्योतिबानं सांगितलं, तू साहेब लफडे बा, त्या पोरीवर अन्याय केला, त्याले वागो बायको कर. तो म्हणे करत नाही. तर ज्योतिबानं सावित्रीनं त्याला दत्तक घेतलं. कुणाशी वैरना जय क्रांती जय ज्योती जय क्रांती. आज मला पारद यावानी चांगली संधी दिली सावित्री ते जिजाबाई. गाणं काळा येतले सर्वाचे सावित्रीबाईनं एवढंच नाही, पाण्याचा हौद मोकळा करून दिला. दिन दलित आले मागा महाराज चांबार आले पाणी नव्हते पिऊ दे, सावित्रीबाईनं हौदच मोकळा केला. पाणी वाळ ग माय पाणी वाळ ग, क्या बात आहे. बर एवढं वय झालं लेकाचं कंदाळ्या, 59 वर्षाचा झाला ना वय आजी. आता तर सुधर
रेगो जे काही माणूस किती आहे ना बरं बायाचे गाणे तो असा म्हणते असा गजब तर म्हणते लावणी अरे बापरे तुम्ही म्हणाला अजूनही हा मार तुमची चालले काळी घेऊ मला वाटलं मले मारायले आला हा नाही मला वाटलं काका तुम्ही सरके आले भाऊ पुंडलिक बाबाच्या यात्रेत मलाही कार्यक्रम राय आणि तिथं का तमाशे राहत ना भैरंबोच्या यात्रेत इथून जात असतील ना तुमच्या गावातले काही काही डायमंड मी खेळकर साहेबाला सांगतो मी गाडी घेऊन जात जाऊ भैरमले माझवळ होती भाड्याची गाडी तुम्हाला मालूम आहे भाड्याची गाडी चाललो मी टॅक्सी मग मी त्या लोकांच्या सोबत आईले सांगतो तुला मालूमच नाही माणसं किती हुशार आहे ते भैरमबुवाची यात्रा रात्रीच काऊन भरे रात्री का भैरमबुवा ये आणि दिवसा काय झोपे म्हणून नाही रात्री तर ती बायाचे तमाशे चालत बाई शमराची नोडगे घरची बायको उपाशी मारील पण बाहेरची ले मॅक्सी शिवत तू ते गाणं म्हण अरे सांबर बर काही म्हणते गजान लावणी म्हणते गवळण म्हणते काही म्हणते गवळणी तर अशा म्हणते महिला भजन मंडळ आले म्हणा हा धरीला पंढरीचा तोर बात आहे हे पन्नास चिन्ह लोक पैसे तू ये रे हे सोकेल साकेल खुर्मा सारखा दिसते ये ना बे भावा टायमिंग काय करत नेन पन्नास भेटले भेट तू एवढा काऊन सोकला खुर्मा बदामा खात जाय ना रे भारत देताले पन्नास आणि लागल तर पन्नासची पुस्तकं मग घेऊन जातो तुझ्याही बापाची परिस्थिती एवढ्यात दुरुस्त झाली बाबू या 8-10 वर्षात नाही तर हालत होते तुये पण तुये बाबा चांगले माणसं आहेत निर्व्यसनी आहेत म्हणून जमला तो आगे भारत माता की जय हे ऐकला गजे भाऊ आईले सांगतो आई तुम्हा माई बापांना भावा बहिणींना हेच प्रार्थना आहे जसा गजानन सत्यपाल 52 वर्षापासून एकाच जागे कधीच भांडलो नाही पैशासाठी आणि तुम्ही हिशेवाटीसाठी भांडता भावा भावाचा द्वेष कमी करा शेजाऱ्या पाजाऱ्याचा द्वेष कमी करा लहान भावाले जास्त गेलं सन तर जाऊ द्या मोठ्या भावाले गेलं सन जाऊ द्या तुम्ही बायाईनं ते फेविकॉल सारख्या वागा जोर लगा के जोर लगा के तुम्ही त्याच्यात प्रेम होता मिळून मिसळून राहा आता कुटुंबचे कुटुंब तुटले ना इकडे भाऊ गेला तिकडे दुसरा भाऊ गेला मायबाप वनवासात एक एक सून म्हणते मायले घ्या आपण बापाले घ्या तो अरे अरे किती तुकडे केले बे सत्यानाश होतो तुमच्या लोभासाठी तुम्ही मायबापाचे तुकडे केले अबे दोघांनी एका जागी राहून तुम्हाला पैदा केलं बे छोटे आणि तुम्ही त्यांचे तुकडे करता राजेश खन्नाचा अमिताभ बच्चनचा पिक्चर पाहिला नाही काय त्या पिक्चरचं नाव सांगा बोला मोठ्या माणसांना तरुणांनी बोला हेमा मालिनी राजेश खन्ना अमिताभ बच्चन हेमा मालिनी
त्या पिक्चरचं नाव बेटा उभी राहिन ताई, बरोबर उभी राहिन ताई, तुला मी माझं पुस्तक देतो, तू काही चुकी केली काय त्या, पण तुला आवडते काय बेटा की आईले या भावाकडे बापाले त्या भावाकडे किती